SPN न्यूज, आवाज नाशिकचा. मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सातपूरला माता रमाई यांच्या 125व्या जयंतीनिमित्त खीरदान कार्यक्रम तसेच समाधान हेगडे पाटील यांचे व्याख्यान. सविस्तर वृत्त असे, सातपूरला माता रमाई जयंती उत्साहात पार पडली. त्याच पार्श्वभूमीवर सातपूर राजवाडा येथील काळे फाउंडेशनतर्फे खीरदान कार्यक्रम व प्रसिद्ध व्याख्याते समाधान हेगडे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थितांना व्याख्याते समाधान हेगडे पाटील यांनी मार्गदर्शन केले. बंद होत आणि हे बंद असलेलं कुलूप उघडायचं होतं, चावी सापडत नव्हती. आता कुलूप बंद, चावी सापडत नाही आहे, कुलूप उघडायचं कसं? त्याच वेळेला एक हातोडा समोर आला. हातोडा म्हणतोय, माझ्यासारख्या शक्तिमान मी, माझ्यासारख्या बाहुबली मी, माझ्यासारख्या सर्व शक्तिमान मी कुलूप उघडणार. पाहता पाहता कुलूप आणि हातोडा त्या कुलपाजवळ गेला. कुलपावरती घाव घालायला सुरुवात केली. एक घाव, दोन घाव, तीन घाव, घावावर घाव पडत राहिले. कुलूप काही उघडला नाही. हातोडा थांबला, टाकला, बाजूला जाऊन बसला. आपला विचार करतोय, माझ्याकडनं कुलूप उघडलं गेलं नाही, काय कमी पडलं? त्याच वेळेला एक छोटीशी किल्ली, छोटीशी चावी समोर आली आहे. आपल्याला सांगतेय, दादा दादा मी प्रयत्न करून बघू का. त्या किल्लीला तो हातोडा म्हणतोय, अगं किल्ले एवढा शक्तिशाली मी जे मला जमलं नाही, तू एवढीशी तुला जमेल तरी कसं. त्यावरती किल्ली विचारतीये, दादा प्रयत्न करून बघते. हातोडा म्हणा ठीक आहे बघ प्रयत्न करून. आणि पाहता पाहता काय झालंय, ती किल्ली कुलपाजवळ गेली आहे. कुलपाला बाहेरून बाहेरून निरीक्षण निरीक्षण करून बघितलंय. आणि त्याच वेळेला दुसऱ्या क्षणी कुलपी किल्ली कुलपाच्या आत शिरली. आणि त्या क्षणी त्या ठिकाणी ते कुलूप उघडलं गेलं. हातोड्याला मोठं आश्चर्य वाटतं. हातोडा विचार करतोय, माझ्यासारखा शक्तिमान मी, माझ्यासारखा भराटे मी, जे मला जमलं नाही त्या या किल्लीला जमलं तरी कसं. त्यावरती किल्ली सांगतेय, दादा दादा तू कुलूप उघडण्यासाठी कुलपाच्या. तसेच यावेळी खीरदानाचाही कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी अरुण काळे, भिवानंद काळे, रवींद्र काळे, वसंत पंडित, रमेश तात्या काळे, शिवाजी काळे, निरंजन काळे, काळू काळे, अशोक कुशिरे, कुणाल काळे, भीमराज काळे, शशी काळे, मनोज मेहत्रे, बंटी काळे, सतीश काळे, हर्षद काळे, अविनाश काळे, शुभम काळे, सुमित काळे यांसह महिला भगिनी उपस्थित होत्या. SPN न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी सुनील अडांगळे, तंत्र प्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, SPN न्यूज नाशिक, धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.